1990 काळात काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांवर प्रचंड अत्याचार झाल्यामुळे पंडितांना काश्मीर सोडावं लागलं होतं. त्या घटनांवर आधारित असलेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं धनंजय माडिक युवा शक्तीच्या वतीनं या चित्रपटाच्या शोचं आयोजन केलं होतं. धनंजय माडिक युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज माडिक यांच्या पुढाकारातून सुमारे 100 तरुणांनी मंगळवारी रात्री आयनॉक्स थिएटरमध्ये द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला. भारताचा स्वर्ग आणि काश्मीरी पंडितांची मायभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडितांना परागंदा व्हावं लागलं. 1990 दशकात काही समुदायांकडून काश्मीरी पंडितांवर प्रचंड अत्याचार झाले. पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावत त्यांच्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आलं. हिंदू पंडितांची घरं बळकवण्यात आली. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक करत काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय लोकांसमोर येण्याची गरज व्यक्त केली. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं धनंजय माडिक युवा शक्तीच्या वतीनं चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज माडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील आयनॉक्स थिएटरमध्ये 100 अधिक तरुणांनी द काश्मीर फाईल हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरचा खरा इतिहास आणि काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय समोर आल्याचं माडिक यांनी सांगितलं. द काश्मीर फाईल हा पिक्चर हा खूप चर्चेत आहे. आम्ही मित्रमंडळींनी आज ठरवलं आणि एकत्र 100 जण आम्ही आज हा पिक्चर पाहण्यासाठी आलेलो आहे. हा एक पिक्चर नसून एक एक्सपिरियन्स आहे आणि जे सत्य आहे ते आज दिग्दर्शकांनी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटातून जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि जाणीवपूर्वक काश्मीरी पंडितांविरोधात रचलेलं षडयंत्र उघडकीस आलंय. गेल्या 30 ते 35 वर्षापासून लपवलेला हा काळा इतिहास आता जनतेसमोर आलाय. त्यामुळे काश्मीर खोरं सोडून पळालेल्या काश्मीरी पंडितांना न्याय मिळावा अशी भावना प्रेक्षकांमधून व्यक्त होतीये. या महाराष्ट्राचा इतिहास आजपर्यंत असा आहे की ज्या ज्या वेळेला मराठ्यांनी शस्त्र आणि धर्म हाती धरलेला आहे त्या त्या वेळेला ह्या देशाला एक नवसंजीवन प्राप्त झाले. आज हा काश्मीर फाईल पिक्चर बघूनसुद्धा आज महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी आता धर्म, देश आणि देव ह्या तिन्ही गोष्टींवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्या ज्या वेळेला त्यांनी हे हाती घेतलेलं आहे त्या त्यावेळेला भारताला नवसंजीवनी प्राप्त झालेलं आहे. काश्मीर पंडितांच्यावर जे अत्याचार झाला किंवा त्यांना तिथून जे काश्मीरमधून बाहेर काढलं, आख्या जे कपड्या अंगाच्या अंगावर जे असलेल्या कपड्यावरती बाहेर पडलेत तिथले नागरिक आणि महिलांच्यावर जे अत्याचार झालेत, परंतु हे आपण फक्त बघत होतो. परंतु जे आपल्यासमोर जे पिक्चर आजपर्यंत जे क्रिएट झालेलं आहे ते वेगळ्या प्रकारे, पण ॲक्च्युली अत्याचार काय आहे ते ह्या सिनेमातून दाखवलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हा जर प्रत्येक हिंदूनं हा सिनेमा बघितला तर सर आपल्याला समजेल की आजपर्यंत जो इतिहास आहे, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा जो इतिहास आहे आणि आता जो ॲक्च्युली इतिहास आपल्या समोर येतो आहे तो वेगळा आणि त्यावेळेचा दाखवलेला इतिहास हा वेगळा आहे. तर प्रॅक्टिकली आत्ता जे आहे हे वास्तव ह्या पिक्चरमधून दाखवलेलं आहे. ऐसा तो कुछ सोचा भी नहीं था किसी ने, ये तो फिर भी बहुत कम दिखाया गया, इससे बहुत ज़्यादा हुआ है. बट फिर भी अभी लोगों को बहुत पता चला इसके बारे में मूवी के थ्रू, और हम यही चाहते हैं कि आपके जो फ्रेंड्स ने नहीं अभी तक देखी प्लीज़ आप उनको और बताइए कि आके देखें. इवन अपने बच्चों को भी हमें ये सब दिखाना है कि क्या हुआ, कैसा क्या क्या झेला है हम लोगों ने, अपना घर छोड़ के, सब कुछ छोड़ छाड़ के आज हम कहाँ हैं. वही बता रहे मेरे हस्बैंड ने कि हम लोग 15 साल से कोल्हापुर में हैं, मतलब कभी यहाँ कभी वहाँ. अगर ये सब नहीं हुआ होता तो शायद हम आज जम्मू में अपना कश्मीर में ही होते.